कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 14 डिसेंबरच्या भागात गंगू बाळूच्या तळावर पोहोचते आणि तिथे ती बाळूला खूप ओरडते. बाळूचं संसारात लक्ष नसल्याने तिथे सत्यवा एकटी पडली असल्याने तिला मुलीसाठी खूप वाईट वाटत असतं. गंगू बाळूला घरी चालणार आहे की नाही असं विचारते, तर बाळू तिला तू म्हणशील तसं मला वागता येणार नाही असं स्पष्ट सांगून टाकतो. ते ऐकून गंगू तिथेच बसून घेते आणि तू तळावर येणाऱ्या लोकांची कामं करतोस तसं माझं पण आता एक काम कर असं म्हणून माझ्या सत्यवाला सुखी ठेव अशी विनंती करते. लोकांना किती पण काही दिलं तरी त्यांना सुख मिळत नाही, त्यामुळे तो गंगूला तळावर जमिनीवर पाठ टेकवून झोपायला सांगतो, म्हणजे तुला सुख काय असतं ते समजेल असं म्हणतो. इथे पुष्पा प्रतापला भेटून काळभैरीने दिलेल्या औषधाचा चंद्रहारावर परिणाम झाल्याचं सांगते. इथे मंगळू भैरीला त्याने लोकांची कामं केली नाही तर इथे कोणीच येणार नाही असं म्हणतो, तर तितक्यात इथे तात्या येतो आणि भैरी त्याच्या लग्नाचं काम करून देणार आहे ना याची खात्री करून घेतो. शिवाय बाळूच्या तळावर लोक येतात कारण बाळू त्यांची सगळ्यांची कामं करून देतो असा देखील तात्या टोमणा मारतो. तेव्हा भैरी त्याला तुझ्या पत्रिकेमध्ये लग्न जुळण्याचा योगच नाहीये असं सांगतो आणि ते जुळून आणायचं काम अवघड आहे असं बोलतो. तेव्हा तात्या माझं काम झालंच पाहिजे असं बोलून निघून जातो. इथे सुंदराला सगळ्यांची खूप आठवण येत असते, त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी येतं. इथे बाळूला सत्यवाची आणि चंद्रहार आणि सविताच्या परिस्थितीची जाणीव होत असते. तितक्यात दाजी गंगू सुंदराकडे गेली असल्याचं सांगतो. तेव्हा बाळूला गंगू जे काही सांगेल ते ऐकून आई लगेचच तळावर भेटायला येईल, शिवाय वडील तर शिव्याच घालतील असं वाटत असतं. गंगू सत्यवा आणि बाळूचा संसार वाचवू शकेल का? बहिरीने दिलेल्या उपायाचा चंद्रहारावर झालेला परिणाम सविताच्या वाईटावर उठेल का? बाळू काय करेल? हे सगळं बघण्यासाठी पहा बाळू मावाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजची मराठी शोबस.